नमस्कार, दैनिक प्रभात मध्ये आपले स्वागत आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आज ऐतिहासिक नगरी फलटण या शहरात येणार आहे. या शहरात विसावा घेणार आहे. दरम्यान महाराजांच्या पालखीच्या स्वागतासाठी फलटण शहर सज्ज झालेले आहे. पालखी आज सायंकाळी या ठिकाणी आगमन करणार आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका जे स्थान जी राहुटी आहे ती या ठिकाणी सजवण्यात आलेली आहे. तसेच अनेक वारकऱ्यांनी आपल्या राहुट्या देखील या ठिकाणी उभारल्या आहेत. आज ज्ञानेश्वर महाराजांची पालखी तरवड या ठिकाणून निघाली असून सायंकाळी 6 वाजेपर्यंत फलटण या ठिकाणी येणार आहे. दरम्यान सर्व फलटण नगरी महाराजांच्या पालखीच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. आपण बघू शकता हा 200 एकरचा परिसर आहे. आळंदीपासून ते पंढरपूरपर्यंत हा सर्वात मोठा परिसर असल्याचे बोलले जाते. ज्या परिसरात माऊलींची पालखी विसावा घेते. याच स्तंभूमध्ये आज माऊलींच्या पादुका ठेवण्यात येणार आहेत. आणखी वारीतील आपण अपडेट जाणून घेऊया. तुर्तास थांबतो. विष्णू सानपसह मी संदीप कापडे, दैनिक प्रभात, फलटण.